नमस्कार। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदीकुंकू साजरे करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्यामुळे समाजातील बांधिलकी वाढते। या निमित्ताने आपण सुवासिनींना आपल्या घरी आमंत्रित करतो। या सुवासिनी साक्षात आदिशक्तीचे स्वरूप म्हणून आपल्या घरामध्ये येतात। आपण जेव्हा त्यांना हळदीकुंकू लावतो तेव्हा साक्षात आदिशक्तीचे रूप हे जागृत होते। अप्रत्यक्षरित्या आदिशक्तीची पूजाच होते। त्यांना वाण म्हणून एक भेटवस्तू देखील दिली जाते। ज्योतिषशास्त्रात ज्याप्रमाणे ग्रहांच्या दानासाठी विशिष्ट वस्तू किंवा धान्य सांगितलेले आहे त्यानुसार दान केले तर अधिकच फलदायी ठरते। जसे की सोमवारी हळदी कुंकू असेल तर साखर दान करावी, मंगळवारी मसूर किंवा गूळ दान करावा, बुधवारी मूग दान करावेत, असे प्रत्येक वारानुसार ग्रहांनुसार दान केल्यास अधिक उत्तम। हा कार्यक्रम संक्रांतीपासून सुरू होतो तर रथसप्तमीपर्यंत चालू असतो। या सोहळ्यातून संस्कृतीचे संवर्धन, विचारांची देवाणघेवाण, जिव्हाळ्याचे प्रेम आणि मैत्रीचे संबंध घट्ट होतात। आता पाहूयात माझ्याकडे झालेला हळदीकुंकू कार्यक्रम आणि स्त्रियांनी घेतलेले अनोखे आणि वेगवेगळे उखाणे। नावाच्या मशीद चकाकते दही माझ्या मंगळसूत्रावर संजयची सही। नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, लक्ष्मण रावसारखे पती जन्म जन्म मिळावे। अंबाबाईच्या देवळात उड्या हळदी कुंकाचा सडा, राजूंच्या नावाने बेते हिरवा चुडा। नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं, नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं, शेवटी बाबूच म्हणायचं। हळदी कुंकूचा कार्यक्रम जमल्या सगळ्या मैत्रिणी, मुकेश माझे विठ्ठल, मी त्यांची रुक्मिणी। घराच्या पिंडीवर बेल वाते वाकून अमरावांचं नाव देते, तुमचा मान राखो। गुलाबाचे फुल दिसायला ताजे, राजारामरावांचं नाव घेते सौभाग्य माझे। पडला पाऊस पुण्यात आला, लोंडा बापाने दिला, हुंडा मामाने केले, कन्यादान गावकऱ्यांनी केले आहेर, मच्छिंद्रासाठी सुट्टी सोडले माहेर। काड्यात काढा पाटणकर काढा, प्रदीप रावांचं नाव घेते प्रत्येकाने शंभराची नोट काढा। चांदीच्या ताटात सोन्याची चैन, सुदम रावांचं नाव घेते बाबाजीची बहिणी। निळ्या आकाशात चंद्र चाले फास, निळ्या आकाशात विमान चाले फास, बाळासाहेबांचं नाव घेत कोणत्या हळदी कुंकूच्या दिवशी खास। शिवाजी महाराजांसारखा पुत्र, धन्य त्या जिजाऊची कुशी, आनंदरावांचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी। अंजावर अंजे, अंजामध्ये पाणी, मी आहे गणेशरावांची राणी। अंगणात लावते तुळस, तुळशीला लावते दिवा, विशाल रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा। रुसलेल्या राधेला कानव म्हणतो हास, रुसलेल्या राधेला काना म्हणतो हास, आणि संत रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी खास। तोडले काळे मणी जोडले, संदीप रावांसाठी आईवडील सोडले। कुत्र्याच्या दोन वाट्या सासर माहेरची खून, मंगेश रावांमुळे झाले घराण्याची सोड। झुंपर अंगाशी बेतला, आवण पाटलाचं नाव घेला जन्मश्रीचं घेतलं। पंढरपूरची वारी, नितीन नावांचं नितीन रावांचं नाव घेते हळदी कुंकूच्या दारी। तुळस होती काळी, पहिली होती आई बापाची लाडी, अविनाश रामचं नाव घेते बाळू यांच्या दारी। कुंकू लावते ठळक, हळद लावते किंचित, शरद रावांचं नाव घेते हेच माझं पूर्व संचित। इंग्लिश मध्ये चंद्रना म्हणतात मून, रुपेश रावांचं नाव घेते भोरांची सुन। कोल्हापूर स्टेशन पे चलती आहे रेल, रवींद्र जी के हात में चलती रेल, हा रेल्वे चलती रेल, रेल से उडती आहे दूर, रवींद्र रावांच्या हातात गुलाबचे फूल।
पंखाऊ शिवाजीरावांचं तेच माझ्या पंखाऊ तिच्या ताटात सोन्याचे मंगळसूत्र शंकररावांचं नाव घेते हे असंच राहू द्या हळदी कुंकवाचं सत्र हिमालय पर्वतावर पडतात बर्फाचे खडे भरत रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या पुढे सातूत तुपात नातूत चमचा मोहनरावांचं नाव घेते आग्रह तुमचा।